धुळे शहरातील सर्व नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत किंवा सेलिब्रेशन आपल्या घरीच करावे. कोणीही व्यक्ती एकटी डस्टबिनवरच्या रात्री 10 वाजेनंतर रस्त्यावर विनाकारण फिरणार नाही, तसेच सेलिब्रेशन करणार नाही. जो कोणी व्यक्ती आदेशाचे उल्लंघन करेल त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी दिले आहेत. एक्सप्रेस वन न्यूजसाठी धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट. पोलीस उपविभागीय अधिकारी धुळे प्रदीप दौलतसिंग पाडवी आपणास 31 डिसेंबर या निमित्ताने आवाहन करतो की माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांनी आपल्या धुळे शहरामध्ये रात्रीची संचारबंदी ही लागू करण्यात आलेली आहे. तर त्या अनुषंगाने धुळे शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे आम्ही जाहीर आवाहन करतो की आपण 31st सेलिब्रेशन हे आपल्या घरीच करावे. रात्री 10 ते 5 या वेळेमध्ये कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तसेच 31st च्या निमित्ताने सर्व धुळे शहरातील नागरिकांना पोलीस विभागातर्फे नूतन वर्षाने निबंधन करतो.